नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आज मोस्ट डिमांडेड ब्लॉग मी फायनली अपलोड केलेला आहे। म्हणजे माझ्या बऱ्याचशा ब्लॉगच्या बऱ्याचशा कमेंट्समध्ये पाहिलं की नाही तुझं होम टूर दे, नाही तुझं माहेरचं घर दाखव। तर फायनली मी व्हिडिओ तयार केलेला आहे आणि तुम्हाला आवडणार आहे। तर प्लीज आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि म्हणजे ज्यांनी केलं नाही आहे त्यांनी ऑब्व्हियसली। आणि लेट्स वॉच द व्हिडिओ नाव। तर हा आहे आमचा बंगला, गावाकडची घर एकदम छान छान मस्त मोठी मोठी बांधता येतात। इथे कार पार्किंगसाठी या साईडला ना, ॲक्च्युली हे आता थोडं काम आहे म्हणून बाहेर काढलं आहे, पण ॲक्च्युली इथे गार्डन होतं आमचं आधी, पण कालांतराने गाड्या खूप झाल्या म्हणून मग इथे सगळं ते गार्डन लॉन काढून मग फरशापासून घेतला। हा तुळशीचा कट्टा खूप आवडतो मला, मस्त एकदम। इथे छान छान थोडं गार्डन टाईप, आय मीन कुंड्या वगैरे म्हणा, छान छान डेकोरेशनची फुलं अशी आहेत। हे मोठं चाफ्याचं झाड आहे। मम्मीच्या बऱ्याच मैत्रिणी आल्या की येऊन एक एक असं प्रत्येकीला एक एक चाफा देणं ही प्रथा बऱ्याच वर्षांपासून चालत आहे। हे झाड पण बरंच जुनं आहे आमचं। इकडे हे एक कढीपत्त्याचं झाड, हे घराच्या कंपाऊंडच्या आत पण असं नाही का पार्टिशन करून छान वाटतं असं थोडी, म्हणजे असे आमच्या पूर्ण बंगल्याच्या आजूबाजू चार पाच ठिकाणी तरी असे प्लांटेशन्स केलेले आहेत। इथं आळूची पानं पण बरीच होती, आत्ता जास्त नाही आहेत पण आहे। एक छोटंसं गुलाबाचं झाड आणि तिथे पुन्हा व्हाईट म्हणजे एक छान दोन तीन प्रकारच्या फुलांची झाडं आणि हे कढीपत्त्याचं एक मोठं झाड आहे। नाऊ लेट्स गो टू अदर साईड। आणि इकडे पण एक छोटंसं सेक्शन केलेलं आहे झाडांचं। इथे दोन प्रकारची फुलं आहेत अशी, हा एक असा कलर आहे आणि अजून एक असा लाईट वॉयलेट टाईप आहे, तो पण खूप छान आणि लिटरली एवढं मोठं फुल होतं त्याचं, खूप छान वाटतं। तर हा आहे आमचा हॉल, म्हणजे अख्ख्या घरात मला असं आमचं हॉलचं फर्निचर किंवा असं ओव्हरऑल लुक खूप जास्त आवडतं। आणि इथे हे किचन आणि हॉलमध्ये असं वॉलचं पार्टिशन नाही आहे, डायरेक्ट एक ह्यूज फर्निचरचाच हे बनवलं आहे। इथे ना ॲक्च्युली आधी रोटेटिंग टी व्ही होता, असं सी आकारमध्ये एक फर्निचरचं हे होतं आणि ते मग आम्ही फिरवलं की किचनमध्ये पण टी व्ही बघत होतो, बट त्याची साईज छोटी होती, मग नंतर मोठा टी व्ही घेतला तर ते जरा चेंज करून घेतले, आता लास्ट इयरच चेंज केले। बाकी इकडे पी ओ पी आणि हे पण कर्टन सेट पण मला खूप आवडतो। इथे तुम्ही बघितलं ना, हे दोन हे आहेत, तो आतल्या साईडला एक आहे आणि हा बाहेर, हा थोडासा असा आणि इकडे हे मस्त वाटतं। कर्टन्स पण खूप आवडतात मला ह्याचे। आणि आमचे रणवीर सेट आहेत घरी, तरी पण आज होम टूरचा व्हिडिओ शूट करणार आहे म्हणून बऱ्यापैकी स्वच्छ छान घर ठेवलं आहे। म्हटलं आता रणवीर काही हे करण्याआधी शूट करून घ्यावं। इथे थोडे बॉक्स, हे दादू बहिणीचा माझ्या मते प्री वेडिंगचा फोटो आहे। आणि हा टेबल आम्ही युजली मध्ये ठेवतो, बट रणवीरला ते बऱ्याचदा धडपडत म्हणजे लागतं, सो मग कॉर्नरला ठेवलाय। तर हे आहे मंडळी आपलं किचन। किचनच्या पण टाईल्स एकदम छान रिच वाटतात अशा लुकवाईज, आणि म्हणजे गावाकडचे असे किचन म्हणजे मस्त मोठे असतात नाही का, पुणे मुंबईचे आता फ्लॅटवाले एकदम छोटे छोटे कंजस्टेड किचन, बट आमचं छान वाटतं एकदम। आणि इकडे बाहेर एक युटिलिटी आहे, आता मावशी चालत भांडी वगैरे घासण्यासाठी। इकडे देवारा आहे, देवारा मी तुम्हाला दाखवतेच, आणि इकडे स्टोरेजसाठी थोडं मानते। डायनिंगचं अजून दोन चेअर पण आहेत पण ते युजली वर ठेवलं। आणि इथे वापस थोडे हेड सामान ठेवण्यासाठी, आणि हे तुम्ही वुडन वालं जे बघितलं नाही का बाहेर फर्निचरवाला सेक्शन, आधी इथे असा टी व्ही होता, तो म्हणजे असा टर्न केला की आम्ही आतून पण बघायचो।
लागत हाँ। इथे आहे देवारा आणि हे देवाऱ्याचं थोडंसं सामान ठेवण्यासाठी एक छोटासा कप्पा नाही का, सगळं देवाचं सामान। हे एम्बॉस केलेलं गणपतीचं हे आहे। ऍक्च्युली ह्याला थोडंसं अजून लाईटिंग टाईप पण असं करायचं हे करायचं होतं, पण ते तेव्हा राहून गेलं, बट तरी पण खूप छान वाटतो असं देवाऱ्याचं आमच्या इथलं। तर हा खालचा बेडरूम नंबर 1 आहे आणि हा फोटो आमचं घराच्या जेव्हा वास्तुक्षंती केली होती तेव्हाच आहे। मी 10th मध्ये होतो बघा तेव्हा। ह्या रूमचे पण पडदे मला खूप आवडतात, म्हणजे कलर कॉम्बिनेशन अँड ऑल। एक AC पण बसवला इकडे लास्ट इयरच आय गेस। आणि इकडे स्टोरेजसाठी वरती असे छान कपाट केलेत आणि हे असं सलमाईक आहे, त्या पडद्यांच्या ह्याला मॅचिंग असं। आणि या रूमचं पण फर्निचर तसं छान आहे। आणि हा बेडरूम नंबर 2 आहे। इथे ना पहिला ऍक्च्युली हा असाच एक बेड अजून एक इथे होता, पण नंतर तो आता वर शिफ्ट केला इथे। मग रणवीरचं एक छोटस कपाट आणि इथे वर पण स्टोरेजसाठी असे कप्पे बनवून घेतलेत। दॅट्स इट। ही बघा 11th-12th ची नाही, ही मी 12th चा फोटो आहे माझ्या मध्ये। हा आम्ही उटीला घेऊन गेले होते ट्रिपला आणि हे सोलापूरला प्रियंका दीची एक साडी घालून मी फोटो काढला होता असाच टाइमपास। ओके, हा एक मधला पॅसेज असाच, ते खूप छान वाटतं असं हँगिंग वाले हे। इथे फ्रिज ठेवलाय खूप छान, मस्त मोठा फ्रिज आणि हे होतं काय म्हणतो आपण, खूप स्टोरेज राहतं याच्यामध्ये, एलईडीचा कोणता आहे। आणि इकडे मग वॉशिंग मशीन, इकडे बाथरूम आहे आणि इकडे टॉयलेट आणि इकडे कपडे वगैरे धुवून वाळत घालण्यासाठी वगैरे। बाकी मग इकडे ओपन स्पेस छान वाटतं असं, हवा वगैरे छान ताजी मस्त येतं। आणि इकडे एक छोटासा असं कबर्ड, म्हणजे सगळं आपलं साबण वगैरे काही ठेवण्यासाठी आहे। तर पप्पा नेव्हीमध्ये असल्यामुळून आम्ही जेव्हा घर बांधलं तेव्हा एक 1 BHK एक्स्ट्रा असं रेंटने देण्यासाठी पण बांधलं होतं, बिकॉज म्हणजे मम्मीला पण सोबत राहील म्हणून। तर हा आहे तो 1 BHK, पण आता आम्हीच वापरतो जेव्हापासून दादाचं दुकान झालं आहे तेव्हापासून। मग थोडंसं स्टोरेज आधी तरी फुल भरलेला असायचा सामानामुळून, बट आत्ता थोडं लागणारच ठेवलं आहे। तर इथे त्याचं थोडं सामान, एक्स्ट्रा गादी आणि हे तर प्रॉपर इकडून तर प्रॉपर गोडाऊनच झालं आहे दादूचं, एक एक्स्ट्रा सामान ठेवतो इथे। सो दिस इज हॉल, इथे किचन, म्हणजे आधी असं होतं किचन, आणि दिस इज बेडरूम। इकडे एक छान बाल्कनी, काय मस्त वारे आले। आणि बाथरूम आणि हे त्या साईडला आहे, म्हणजे किचनच्या इकडून नाही दाखवतो मी। इकडे बॅक साईडला इथे पण मस्त वाटतं, म्हणजे मला पण असं कधीतरी येऊन असं उभारते मी इकडे। आणि इकडून मग किचनच्या बाजून बाहेरून मग इकडे बाथरूम टॉयलेटसाठी कॉमन, इकडे कपडे वाळत घालण्यासाठी। सो हे रेंटनी आम्ही केलं होतं, म्हणजे
तर रेंटनी 1 BHK आणि हे एक्स्ट्रा 2 रूम पण वरती आमच्यासाठी काढले होते. हा रूम पण मला खूप आवडतो, एकदम प्रशस्त मोठा. बरेचदा तुम्ही इथं कराओकेचं सेटअप केलं आहे तर आम्ही किंवा पप्पा 1-2 दिवसांनी नक्की येऊन कराओकेचं त्यांचं महफिल रंगवतात. आणि इकडे एक बाल्कनी आहे. आणि या साईडला एक इथे तरी बसायला. हा, जेव्हा पण माझी फ्रेंड्स वगैरे येतात म्हणजे श्रावणी वगैरे पण आली इथे बसून गप्पा मारायला किंवा टेरेसवरती. मी टेरेस पण दाखवेन. खूपच छान वाटतं. हवा पण आत्ता इतकी सुंदर येते आहे ना, मस्त वाटतं एकदम प्रेझेंट. आणि ही बघा छोटी नयो स्कूलमध्ये डान्स कॉम्पिटिशनच्या वेळी तशीच फ्रेम करून ठेवली होती. हे आधीचे फोटोज बरे होते माहिती आहे का. आता डाटा हरवला की सगळं ओल्ड मेमरीज हरवूनच जातात. हे दादू एका इथे कॉलेज आहे तिथे शिकवायला होता, मग त्याच्या स्टुडंट्सनी दिलं होतं त्याला हे बर्थडेला गिफ्ट. आणि हे माझं टेडी बिअर. हा, दादाने मला एका बर्थडेला दिला होता. मला अजूनही कोणी हात लावलेला नाही आवडत म्हणून ते कबर्डमध्ये आहे. आता बहुतेक सियाला जाईल ते. रणवीर पण आता आमचा थोडा मोठा झाला आहे. सो विल टेक यू टू पुणे. ओके, इथे पण एक छोटासा टीव्ही सेटअप आहे. आणि दिस इज 1 more bedroom. आणि ह्याला एक अटॅच टॉयलेट बाथरूम पण. दिस इज कबर्ड ड्रेसिंगसाठी वगैरे. आणि इथे हे वर पण लॉक्ड असे म्हणजे हे बनवून घेतलं, थोडं सामान तिथे आत राहून जातं. हे ॲक्च्युली कवर्ड नव्हतं आहे गेस, लास्ट इयरच आम्ही ते हे करून घेतलं वापस, कारण की ते ओपन ओपन पण छान नाही वाटत. आणि मग त्याला मॅचिंग कर्टन्स. सो दॅट्स इट. आता मस्तपैकी आपण टेरेसवरती जाऊया. चालो. आणि हे आणि एक माझं आवडीचं ठिकाण आमच्या घरात. मला टेरेस प्रकार खूप आवडतो. मी पुण्यात जेव्हा आपण हॉस्टेल शोधायचे ना किंवा असं फ्लॅट, तर सर ओपन टेरेस असणारच हवा असायचा, कारण की माझं आणि टेरेसचं खूप लहानपणापासून खूप घेरा नाता आहे टाईप आहे. मला टेरेसवरती येऊन बसणं किंवा अभ्यास करणं स्पेसिफिकली प्रचंड आवडायचं. तर हे मला म्हणजे पप्पांना पण सवय आहेच, मला पण आहे, म्हणून हे पप्पांनी असे एक टेबल करून घेतलं होतं इथे चेअर ठेवून. म्हणजे मग ते 10th आणि 12th इनफॅक्ट 11th 12th ऑलमोस्ट प्रत्येक संध्याकाळ नो डाऊट एक्झाम जवळ असले तर ह्या टेबलवरतीच मी संध्याकाळी 7-7, 8-8, 9-9 बरोबरपर्यंत पण बसलेली आहे. आणि इकडे पण एक असंच कधी काहीतरी असं खायला प्यायला काहीतरी टाईमपास आणलं तर मी इथे बसून पण गप्पा मारणं खाणं पिणं चालू असतं. हे 2 आयडियाज मला खूप आवडले. तसं तुम्हाला टेरेसवरती असं कोणी घर बांधत असाल तर नक्की असे टेबल्स टाईप करून घ्या. खूप खूप उपयोग होतो त्याचा. आलं की कसं मोबाईल ठेवणं, सामान ठेवणं, जे काय आहे ते. आणि दॅट्स इट. तर फायनली मी आमचं घर दाखवलेलं आहे. बऱ्याच जणांनी बऱ्याचदा मला असं कमेंट्समधून होतं की नाही घर दाखव तुझं माहेरचं. सो दिस इज इट. इथे सोलार बसवून घेतलं आहे. ह्याला पण बरेच वर्ष झाले. उन्हाळ्यात वगैरे बऱ्याचदा, फक्त पावसाळ्यात थोडासा प्रॉब्लेम होतो, पण ठीक आहे, तेवढं होऊन जातं ॲडजस्ट.